हाय फ्रेंड्स तुम्ही संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत नाशिक स्टाईल एक झनझणीत असा पदार्थ जो तुम्ही नानसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि त्यावर एक कांदा मी ओभा कापून टाकला आहे त्यानंतर त्यावर टाकायचं आहे थोडंसं तेल इथे मी लोखंडी तवा वापरला आहे तुम्ही कढईसुद्धा वापरू शकता लोखंडी तवा किंवा कढईने या भाजीला खूप छान चव येते म्हणून इथे लोखंडी वस्तूचाच किंवा लोखंडी कडे किंवा तव्याचाच वापर करायचा आहे तर आता आपण कांदा छान परतवून घेणार आहोत छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो परतवून घेणार आहोत किंवा तुम्ही कांदा थोडासा फोडून तो गॅसवर भाजून घेतला तरी चालेल त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या तर थोड्याशा परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन हिरव्या मिरच्या त्या तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या घरामध्ये किती तिखट खाता इतपत तुम्ही त्यामध्ये हिरव्या मिरच्या ॲड करू शकता आपण इथे मसालेसुद्धा वापरणार आहोत म्हणून इथे मी फक्त दोन मिरच्या घेतल्या आहे ते छान परतल्यानंतर आपण काढून घेऊया आणि त्याच तव्यावर आपण टाकणार आहोत एक वाटी खोबरं ते सुद्धा आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं खोबरं छान परतलं गेलं आहे आता आपण ते सुद्धा काढून घेऊया त्याच ताटामध्ये आपण ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच तव्यावर आपण टाकणार आहोत एक चमचा भर तीळ आणि एक चमचा खसखस तीसुद्धा आपण कमी गॅसवर छान भाजून घ्यायची आहे तवा जर खूप गरम झाला तर गॅस बंद करायचा नाहीतर तीळ आणि खसखस हे उडतात म्हणून गॅस अगदी कमी करायचा आणि त्यावर आपण दोन ते तीन मिनटासाठी हे भाजून घ्यायचे आहे छान गोल्डन झाल्यानंतर आपण ते काढून घेऊया त्याच तव्यावर आता आपण एक टोमॅटो सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तेल न टाकताच भाजून घ्यायचं आहे थोडासा मोसर झाला की आपण तो काढून घेऊया इथे मी टोमॅटोचे उभे काप करून घेतले आहे आता आपण टोमॅटो सुद्धा काढून घेऊया हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडीशी कोथंबीर आणि एक इंच आल्याचा तुकडा आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी ॲड करायचं चा, आणि छान पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली पेस्ट छान रेडी झाली आहे आता आपण फोडणी बनवून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये चार चमचे तेल मी गरम करून घेतलं आहे या भाजीला एक चमचाभर तेल थोडं जास्तच लागतं त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे मोहरी त्यानंतर जिरे हिंग कढीपत्ता त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे अगदी थोडासा कांदा लसूण मसाला थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि बारीक कापून घेतलेली कोथंबीर हे छान परतवून घ्यायचं आहे आपण सुद्धा ॲड करणार आहोत म्हणून मसाल्याचं प्रमाण हे फोडणीमध्ये आपण कमी ठेवलं आहे त्यानंतर कोथंबीर टाकायची आहे आणि छान मिक्स करत राहायचं आहे आपली फोडणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूया आपण बनवून घेतलेली पेस्ट ती आपण कमी गॅसवर चार ते पाच मिनटांसाठी छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे हे मिश्रण तुम्ही पाट्यावर वाटलं तर याची चव ही अप्रतिम लागते तर इथे मी सोया चंक्स घेतले आहे आणि ते मी गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान भिजत ठेवले होते तुम्ही बघू शकता ते छान भिजले गेले आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि एका पाण्याने ते आपण स्वच्छ धुऊन घेणार आहोत कारण सोया चंक्सला थोडासा उग्रवास असतो म्हणून एका पाण्याने पुन्हा ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे दही ते छान फेटून घ्यायचं आहे हे तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी चालेल पण इथे दोन चमचेच दही आहे म्हणून हे आपण विक्सच्या साह्याने फेटून घेऊया दही फेटल्यानंतर त्यामध्ये आपण एक एक साहित्य एक एक मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी घेतला आहे जिरेपूड धणेपूड कांदा लसूण मसाला आपण फोडणीमध्ये सुद्धा थोडासा वापरला आहे त्यानंतर लाल तिखट थोडीशी हळद हे छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी टाकून पुन्हा फेटून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये दोन चमचे पाणी ॲड करूया जेणेकरून आपण बनवलेला मसाला हा सोया चंक्समध्ये छान बसेल आणि त्याची चव ही छान येईल तर अशा पद्धतीने आपली पेस्ट छान रेडी झाली आहे आता आपण त्यामध्ये सोया चंक्स टाकून घेऊया सोया चंक्स टाकताना ते छान पिळून घ्यायचे आहे सोया सोयाचंक्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि आम्ही ह्या भाजीला व्हेज मटन बोलतो कारण जे लोक मटन खात नाही त्यांच्यासाठी तर खूप छान पर्याय आहे हाय प्रोटीन असे हे सोया चंक्स असतात तर आपल्या आहारामध्ये हे नक्की तुम्ही समावेश करू शकता तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटांसाठी आपण हे तसेच ठेवून द्यायचे आहे आणि नंतर आपण हे फोडणीमध्ये टाकणार आहोत आपल्या मसाल्याला सुद्धा छान तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण बनवलेले सोया चंक्स हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी या भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं गार पाण्याने याची चव पूर्णपणे बदलते म्हणून गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तुम्हाला जसं घट्ट पातळसर हवं हो असेल त्यानुसार पाणी टाकायचं आहे इथे मी मीडियम बनवत आहेत तर म्हणून पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी ठेवलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपण त्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर झाकण लावून आपण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत दोन शिट्ट्यांनंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी ही छान रेडी झाली आहे अतिशय टेस्टी लागते ही तुम्ही नानबरोबर खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता अतिशय सुंदर टेस्ट या भाजीला येते तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू